उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्याप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व टोल नाक्यांवर तीन चाकी आणि चार चाकी वाहनांना टोल आकारणी करू नये असं आवाहन मनसे वाहतूक सेनेच्या वतीनं करण्यात आलं त्याबद्दलचं निवेदन किणी टोलनाका प्रशासनाला देण्यात आलं मंगळवारपासून किणी टोल नाक्यावर मनसेचे कार्यकर्ते उपस्थित असतील असं सांगण्यात आलं महाराष्ट्रातील सर्व टोल नाक्यांवर तीन चाकी आणि चार चाकी खासगी वाहनांना टोलमधून मुक्ती दिली असून अशा वाहनांचे पैसे राज्य सरकारनं दिले आहेत अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती त्यानुसार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्व टोल नाक्यावरून तीन चाकी आणि चार चाकी वाहनांना मोफत सोडावं असं जाहीर केलंय मनसे वाहतूक सेनेचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष राजू जाधव यांनी किणी टोल नाका व्यवस्थापक हर्षल शिंदे यांची भेट घेऊन मंगळवारपासून वाहनांना टोल आकारू नये त्यांना मोफत सोडावं अशी मागणी केली मंगळवारपासून टोल नाक्यावर मनसेचे कार्यकर्ते उपस्थित राहतील आणि ते तीन चाकी आणि कारना टोल नाक्यावर मोफत जाऊ देतील अशी भूमिका मांडली यावेळी तालुका अध्यक्ष नयन गायकवाड यांच्यासह मनसे सैनिक उपस्थित होते दरम्यान किणी टोल नाक्यावर पोलीस फाटा तैनात करण्यात आलाय